स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती, तेव्हा या प्रस्थापिताच्या आघाडी सरकारनं खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नाबाबत फक्त आणि फक्त घोषणाच केल्या, फक्त तोंडाची वाप केली. विधानसभेमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त आणि फक्त दिशाभूल केली. 4 महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावरती सदस्याची नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. 2019 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुट्या धोरणामुळे अजूनही नियुक्ती पत्रासाठी झुरावं लागतंय. कोरोना काळात लांबलेल्या परीक्षांच्या मुळे विद्यार्थ्यांचं वय वाढत गेलं, त्यावर सरकारनं वयोमर्यादा वाढवण्याची फक्त आणि फक्त घोषणा केली, प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी न करता महाराष्ट्रातील बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापिताच्या सरकारनं पानं पुसली. MPSC ते आरोग्याच्या पदभरतीपर्यंत जो गोंधळ सरकारनं घातलाय, त्यामुळे बहुजन विद्यार्थ्यांच्या प्रति या सरकारची नियत साफ नाही हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायत. मी अशा प्रस्थापिताच्या सरकारचा जाहीर निषेध करतो, जाहीर धिक्कार करतो. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली होती, तेव्हा या प्रस्थापिताच्या आघाडी सरकारनं खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नाबाबत फक्त आणि फक्त घोषणाच केल्या, फक्त तोंडाची वाप केली. विधानसभेमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त आणि फक्त दिशाभूल केली. 4 महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावरती सदस्याची नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. 2019 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुट्या धोरणामुळे अजूनही नियुक्ती पत्रासाठी झुरावं लागतंय. कोरोना काळात लांबलेल्या परीक्षांच्या मुळे विद्यार्थ्यांचं वय वाढत गेलं, त्यावर सरकारनं वयोमर्यादा वाढवण्याची फक्त आणि फक्त घोषणा केली, प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी न करता महाराष्ट्रातील बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापिताच्या सरकारनं पानं पुसली. MPSC ते आरोग्याच्या पदभरतीपर्यंत जो गोंधळ सरकारनं घातलाय, त्यामुळे बहुजन विद्यार्थ्यांच्या प्रति या सरकारची नियत साफ नाही हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायत. मी अशा प्रस्थापिताच्या सरकारचा जाहीर निषेध करतो, जाहीर धिक्कार करतो.